इंग्लिश प्रस्तुत गावरान लवगुरु असा लवगुरु होणे नाही। पेमेंट ना हाँ पेमेंट तो ना थाम नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे प्रॉमिनेंट स्पोकन इंग्लिश प्रस्तुत गावरान लवगुरु फक्त धमाल प्रोडक्शनवर। आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांना अचूक उत्तर देण्याचं काम मी करत असतो। तर मागच्या वेळेस आपण हा प्रयोग करून पाहिला होता आणि भरघोस असा प्रतिसाद आपण कार्यक्रमासाठी दिलेला आहे। तर पुन्हा नव्याने मी आलेलो आहे खूप सारे प्रश्न घेऊन आपल्या समस्यांना उत्तर देण्यासाठी, आणि हे उत्तर मी तुम्हाला ए सर तिकडे डायरेक्टर सर ओ डायरेक्टर कोण डायरेक्टर तू बघतो सर तिकडे डायरेक्टर त्याला डायरेक्टर वर घालवीन मी। तू इकडे कसं काय आला? इकडे कसं काय आलो म्हणजे कसं आलो म्हणजे काय कसा आला? चालत आलो। अरे चालत सारी दुनिया चालत, पण तू माझा कार्यक्रम इथं तिकडे जायचं सोडून इकडे ह्यो कार्यक्रम करूनच आलोय मी इकडं। मग आता मग आता ह्यो कार्यक्रम मी पण करणार म्हणजे तू माझ्या कार्यक्रमात मग तसं नाही, माझा कार्यक्रम आहे त्यो, मी पैसे घेतो त्याचे। मला भीती त्यातलं। अरे पण तू कुणा मधीच? अरे मधीच म्हणजे अरे आम्हाला काय किंमत नाही वे, आम्ही काय मोकळा असं काय रस्ते निघतो का? अरे बार मध्ये गेलो ना तर माणूस उठून सलाम घालतो। सलाम नाही करत, ते म्हणतात मागची उधारी द्या मागची उधारी असं करतात ते। राधे पुढे चालू कर। अच्छा दाजी, तर मंडळी दाजी आज आपल्या सोबत आलेले आहेत, थोडं बेरिंग तर दाजी आलेले आहेत आणि दाजी आता प्रश्न विचारतील आणि त्यांच्या प्रश्नांना मी जरा इथं प्रश्न आले हा इथून सुरुवात करा। कुणलेले रे दोन दोन लाईन दिसतील आव जाऊ जाऊ करा आव जाऊ आव जाऊ कुणाला रिस्पेक्ट। बर नमस्कार। तर पहिला प्रश्न आहे पुण्यावरून आकाश तुपे यांनी काय विचारलंय माहिती आहे का? ते म्हणते माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे। सत्कार कर त्यांचा केळं देऊन। अरे पण बायकोवर प्रेम आहे पण कुणाच्या ते नाही दिलं नाही पुढं वाच नाही माझं चुकलं माझं चुकलं माझ्या बायकोवर माझे खूप प्रेम आहे। अरे मग त्यांचा सत्कार केला पाहिजे ना बायकोवर प्रेम सत्कार आपण चांगलाच करू त्यांचा। तर माझ्यासोबत रोज भांडण करते तर लवकर तुम्ही काय करू शकता दाजी? आर यू मॅरिड ऑर नॉट मॅरिड? हा आता तुझ्या बायकोवर बी गावातल्या खूप म्हणजे तुझंच लई प्रेम आहे बरं का, तू गावातल्या तिकडे फिरकून बी देत नाही तर प्रेम केलंच पाहिजे बायकोवर। तर तुम्ही सर्वात प्रथम आपल्या शो मध्ये तुपे साहेब आपलं स्वागत आहे आणि खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, पण तुम्हाला जो प्रश्न पडलाय की बा बायको सोबत माझं रोज भांडण होतं तर मी काय करू, तर हा तुम्हालाच पडलेला प्रश्न नाही तर हा संपूर्ण मानव जातीला पडलेला हा प्रश्न आहे का बा बायको सोबत रोज भांडणं होते तर मी काय करावं बा, तर आपण काय करायचं शांत राहायचं असं काही झालेलंच नाही असे एक्सप्रेशन आपल्या तोंडावर दाखवायचे आणि आपल्या बायको सोबत सुखानं संसार करायचा आणि म्हणजे थोडक्यात मुख गिळून गप असायचं मुख गिळून गप बसायचं चकण्याला जसे हे मुख खाली घालून तसं आणि आपलं खानिमान घालून तिला कुठलाही शब्द ती बोलली की असं समजायचं हे रोमॅन्टिक वर्ड आहे म्हणजे भांडणं होणार नाही सुखाने संसार होईल नांदा सौख्य भरे तुमच्या सांसारिक आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असे प्रश्न विचारत राहा उत्तर मिळवत राहा। आणि तुपे तुपे म्हणजे तुला भांडलं काय कळणार नाही मी बी पितो ते इथलं तसं काय नाही तुपे तुपे हा तुपे पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न घ्या घ्याचा घ्या घ्या। तर पुढचा प्रश्न असा आहे मंगेश यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की त्यांची गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड हॉटेलात नेते एका वेळेला 5 वडापाव 4 समोसे आणि 2 मिसळ 1 पावभाजी एवढं एका दामात संपवते खायला पोट आहे का पोत संपवते। तर तिचं काय म्हणणं आहे माहिती आहे का की तिच्यावर तिचं खूप प्रेम आहे मंगेश भाऊचं खूप प्रेम आहे आणि तो काय खर्च त्याला झेपत नाही। मग आता तो म्हणतो तिच्याबरोबर मी लग्न करू का नको मला खर्च झेपत नाही लवकर तुम्ही काय सांगा
भाऊ मंगेश भाऊ तू नक्की विचार कर तू पोरीव प्रेम केलंय का म्हशीव प्रेम केलंय कारण एवढं खाणं जनरली आमच्याकडं म्हशीच खात असतात नाही का आमची बी खाती मस पर्सनल नको इकडं हा तर मंगेश भाऊ तर ते आता खाण्याचं आता आपण त्याला काही करू शकत नाही राहिला प्रश्न तुझ्या विचारलेल्या प्रश्नाचा तर त्याचा विषय असा आहे का तुला त्या मुलीवर लग्न करायचं म्हणलं तुला डे नाईट शिफ्ट मध्ये काम करावं लागेल करावंच लागणार आणि त्या मुलीचं पोट तुला भरावं लागेल आता कोणाचं खाणं आपण थांबू शकत नाही पण तिच्यासाठी जास्त मेहनत कर जास्त पैसा कमव तुला गौतावणी शुभेच्छा पुढचा प्रश्न बस विषय संपला तर पुढचा प्रश्न आला संगमनेर वरून पूजा यांचा अरे पूजा मुली तुला प्रश्न विचारायला लागले प्रश्न वाचा प्रश्न असतो बर पूजा ताईंचं असं म्हणणं आहे की तिने एक बॉयफ्रेंड ठेवलेला आहे नीट वाचतो बॉयफ्रेंड ठेवलेला आहे हा पूजा ताई माणसं गडी ठेवतात का बॉयफ्रेंड ठेवतात का अरे तसं बी दोन्हीत काय फरक असतोय ते खरंच आहे म्हणा दोघं बी गडीच इतर प्रश्न तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा बॉयफ्रेंड त्या बॉयफ्रेंड वरती त्यांचं खूप प्रेम आहे पण तो तांबा खातो मावा खातो आणि तो तुमचा कार्यक्रम नेहमी बघत असतो धन्यवाद हा तर त्या कार्यक्रमात तुम्ही त्याला काहीतरी एक सल्ला द्या की त्याचा मावाने तांबाखू सुटावे म्हणून तो कार्यक्रम रोज बघतो तर लवकर द्या प्रश्नाला उत्तर व्यसन हो व्यसनापेक्षा आलंय नाही का व्यसन मुक्ती केंद्रात आले वाटतंय मला तर पूजा ताई विषय असा आहे ती एक वेळ देणं तुम्हाला सोडीन पण मावंता मको सोडणार ना इतकी व्यक्त करावं याच्यावरच बघायचं आता हे खरं आहे तर तुम्हाला सांगतो तुमचा बॉयफ्रेंड जो कोणी आहे जो माझा कार्यक्रम बघतोय त्याला माझं एक सांग नाही तुला जी पोरगी भेटली तिचं नाव पूजा आहे तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे भावा तर सोडून दे तू मावा हे का नाही तंबाखू माव्यात काही ठेवलेलं नाही हे जे कवडी मोल व्यसन आहेत ना त्यांनी ते लाख मोलाचं देव असं व्हायला नोक घालू देवानी ही खूप सारी संपत्ती दिली आपल्याकडं ती तिचा आनंद घ्यायला शिक ते व्यसनाने व्हायला नोक घालू आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी अखिल भारतीय मळमावा करावा संघटनेच्या अध्यक्षांना मी सल्ला देतो का बा तुम्ही हे व्यसन सोडून द्या आणि इथून पुढं तुमच्या गर्लफ्रेंडकडे लक्ष द्या त्याच्यावर प्रेम करा आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा आणि पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न विचारला सुहास यांनी नांदेडवरून बर आता ते काय म्हणतात माहिती का त्यांचं ज्या मुलीवर प्रेम आहे ती मुलगी दुसऱ्या मुलावर प्रेम करते म्हणजे झगडाचं काम दिसतंय बर दुसऱ्या मुलीवर मुलावर प्रेम करते हे पाहून त्यांना खूप वाईट वाटतंय म्हणजे सुवाशांना खूप वाईट वाटतंय तर त्या तिच्याशिवाय ते जगू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तिच्याबरोबर लग्न नाही झालं तर मी हिमालयात निघून जाईन म्हणजे मी म्हणजे सुहास सांग त्यांना दर्जी हिमालयात निघून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे तर तसं काय करू नका आमचे लवकर तुम्हाला योग्य सल्ला देतील काय माणूस आहे राव हे मला आवडतच नाही असल्या माणसांचं सुहास तू हिमालयात नको जाऊ तू कैलास पर्वतावर जा आणि जाताना हे चार पाच केळं घेऊन जा तुला तिथं पोट भरायला काम येते अरे काय बाता करीत हिमालय पर्वत जाणार एका पोरीसाठी हॅडे अरे कोणती अरे तिचा चॉईस आहे का नाही तिचं दुसऱ्यावर प्रेम आहे तिला जगू दे सुखाने तू का इकडे हिसके आणतो हा काय म्हणणं जा तिथं अरे मला सांग तू तिसाठी हिमालयात निघून जाणार एका पोरीसाठी काल आलेल्या आणि ज्या आईबापानी जन्म दिला त्यांना सोडून जाणार त्यांना वारा सोडणार त्यांना वारा सोडणार त्यांचा विचार नाही केला का त्यांनी तुला एवढं सुंदर जग दाखवला तू यासाठी एवढं कष्ट केले हाल्या कष्ट घेतले त्यांचा विचार कर ना भाऊ तू आणि तू एक काम करून नाही करीत हे बघ तू यासाठी एक चांगली पोरगी बघ अशी पोरगी की जी तुझ्यावर खूप प्रेम करीन तुझ्या आईवडिलांची सेवा करीन तुझा संसार सुखाचा करीन अरे बघ ना बेटे तू किती खुश होतो म्हणजे ती पोरगी की नाही जिच्यावर तू प्रेम करतो पहिली ती तिच्या संसारात खुश इकडे तू तुझ्या संसारात खुश आणि हे सगळं पाहून तो आईबाबा बी खुश आणि ते सगळं पाहून आम्ही खुश आहे का नाही त्याच्यामुळं अशा हिमालयात जायच्या गोष्टी करू नको आणि जर ते मनात राहिलंच तर परत एकदा कॉन्टॅक्ट कर केळं देईनच मी इथंच बसलेलो तर आता आपण पुढचा प्रश्न अरे दाजी अरे चहा सांगू ना टी ब्रेक घेऊ डोकं दुखायला लागले घेतलं पाहिजे तर माझी बेता उतरायला लागली घेतलेच पाहिजे डायरेक्टर भाऊ दोन चहा सांगता का टी ब्रेक घ्यायचा का हो घेऊया दोन समोसे नाही वडा पाव सांगा मग अरे मला मग याच्यावर चकना सांगावायचं एवढं बजेट नाही शिवाचं आमच्या खायचं काय टायमाला तुमचं बजेट कसं काय जातो
नकोय गचा अति उत्तम अप्रतिम घशाला तेलकट नको चहा सांगा बर मी काय म्हणतो प्रश्न घेऊ आधी ती चहा बाकी प्रश्न घेतो तो प्रतिमचं बजेट पण बजेट वाढव प्रश्न विचारलेला आहे आता पुढचा ज्यांनी प्रश्न विचारला त्यांचं दुखणं जरा वेगळंच आहे डायरेक्टर भाऊ असे प्रश्न कशाला घेत असतात तुम्ही अरे चिडतेत मला मुळे देऊन मला मुळे देणार यांचं दुखणं आता मी काय डॉक्टर आहे का दुखणं अरे बाबा दुखणं म्हणजे त्यांचा प्रश्न वेगळा आहे अगोदर स्क्रिप्ट वाचा चला मग तेच म्हणतोय ना मी जरा स्क्रिप्ट वाचू द्या मला असं आहे का ते हा तर प्रश्न वेगळा आहे म्हणजे काय माहितीये का ती एक मुलगी पाहायला गेली बर आणि तिथं ती मुलगी सुंदर होतीच पण त्यांचं लग्न जमलं आणि त्या मुलीची एक लहान बहीण लहान बहीण ती लहान बहीण ती त्यांच्याबरोबर चॅटिंग करायला लागली आता त्यांना प्रश्न पडलाय की लग्न कुणाबर करावं नेमकं म्हणजे जे ठरलेली बायको तिच्याबर का तिच्या बहिणीवर लग्न करावं असा त्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी त्यांना सोल्युशन सांगावं भावा तुला आहे ना तुला तरवडा झाडाला मावळा सापडले त्याच्यामुळं तू आईश आहे पण तुला सांगतो दोन्ही डगरीवर येणार कधीच पाय ठेवायचं नाही 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 कारण काय होतं डगरी ढासळल्या ना तगड्या गाड्यात असं लागत आहे ना भाऊ कुठं कुठं लागत आहे ना दाजीला अनुभव त्याचा तू कधी विचार पर्सनली तुला सांगतो तुला मी एक उपाय देतो छान आता तू लवकरचा प्रश्न विचारलाय माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुला सांगायची बरोबर आहे ज्या मुलीला तू पाहायला गेलता ना तिला एकदा भेटायला बोलव तिच्या संग मनमोकळेपणाने बोल तिला सगळं खरं खरं सांग आणि तिला जर काही प्रॉब्लेम नसेल काही हरकत नसेल तर तुझ्या तिच्या बहिणीबरोबर लगेच लग्न कर लगेच पॉईंट नाही पण भाऊ तिची का जर मोठी बहीण नाही म्हणली तिला जर हरकत असली तर तू तिच्या बहिणीचा नाद सोडून द्यायचा आणि तिचा विचार सोडून द्यायचा मोठ्या बहिणीचं लग्न करायचं पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर तू तिच्या लहान्या बहिणीसंग लग्न करायला गेला तर एक तुला मी सतर्कतेचा इशारा देतो जी बहीण आपल्या बहिणीबरोबर गद्दारी करू शकती ती तुझ्याबर का करणार नाही विचार कर हा बरोबर हा त्याच्यामुळं हे डोक्यात ठेवायचं तुला गवतावणी शुभेच्छा दाजी बघ ना लोकांचं कसं असतं एक बघायला गेला दुसरी चॅटिंग करायला लागली नाही तू टेन्शन घेऊ नका आमची इथं शेटिंग व्हायला काय डायरेक्टर भाऊ काय आमचं नशीब सिंगल मारणार आहेत आम्ही आपण जाऊ नगरच्या बाजारात एखादी चांगली नशिबात ते एकच दिले खा खेळ अहो या अश्रूंची किंमत नाही कळाय तुम्हाला डायरेक्टर भाऊ तुम्ही ऍक्शन म्हणून मोकळे राहता इथं आमच्या लाईफ मध्ये ऍक्शनच नाही हे लॅपटॉप उघडा ना आता तू मरले तिकडं तर पुढचा प्रश्न केळ कुठं घेतलं मी नाही बाबा खाल्लं चार केळ होते इथं बरं असू दे एखादं केळं एवढा पैशावाला डायरेक्टर तू केळं चोरून नेले ब्रेक मध्ये आमचे जाऊन दे घे पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे सुजित देशमुख यांचा तो प्रश्न आहे ते विचारतात की मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आणि माझी गर्लफ्रेंड इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी तर काय होतंय की ज्या वेळेला ते दोघं भेटतात गप्पा मारतात व्हॉट्सअपवर चॅटिंग करतात त्यावेळेला ती तिची गर्लफ्रेंड ती इंग्लिशमधून चॅटिंग करते किंवा इंग्लिशमधून बोलते आणि तिच्यासोबत बोलायला त्यांना चॅटिंग करायला ते जमत नाही तर ते काय म्हणतात मी काय करू तिच्यावर माझं खूप प्रेम आहे त्यासाठी मी काही करायला तयार आहे इझी एकदम इट्स नॉट अ व्हेरी डिफिकल्ट टू स्पीक इंग्लिश लाईक मी सोपं असतं ते हे बघा जपल तेवढंच घ्या हा भावा तू काही कर काही करू नको पण तू इंग्लिश बोलायला शिक फाडफाड इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण मराठी मीडियममध्ये शिकतोय याचा कधीच न्यूनगंड बाळगायचा नाही मराठीचा अभिमान पाहिजे अरे इतिहास गवाह आहे जे जे लोक मोठे झाले ज्यांनी नाव कमवलंय ना ते मराठी मीडियमचे तर भावा मराठी मीडियमचं आहे म्हणून कधी न्यूनगंड बाळगायचं नाही कमीपणा लेखायचं नाही दुसरी गोष्ट इंग्लिश बी आपल्याला फडफड बोलायला पाहिजे त्यासाठी काय करायचं आपलं प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिश आहे ना त्यांचं इन्स्टिट्यूट आहे ऑनलाईन त्यांचे कोर्सेस आहेत ते जॉईन करायचे असं तुला सांगतो फाडफाड इंग्लिश बोलायला लागशील ना तुझी गर्लफ्रेंड सुद्धा म्हणन अरे भाई क्या फॉर्म मे इंग्लिश बोल रेला आहे ना बाप अरे तू इंग्लिश बघून ती इंग्लिश जाईन टेन्शन घ्यायचं नाही प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिश
इकडे ऍडमिशन घ्यायचं, डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचा आणि लगेच जॉईन करून टाकायचे क्लासेस, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता मी कार्यक्रम या ठिकाणी संपवतो, तुम्ही सगळे आलात, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अरे बाबा, सगळ्यांचे एवढ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस. माझा एक प्रश्न आहे ना. काय काय माहितीये का? हा, जवळ कुठे भेटते काय? एक सोडून दोन खा, मला काय सांगू नको. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या लवगुरूला प्रश्न पाठवत चला, तर मी केळ खातो. ए केळ खाव्या? अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार रे?